गाडी जायला रस्ता नाही म्हणून नेले डोलीत, तर नदीवर पूल नाही, गर्भवतीला नेले पुराच्या पाण्यात नदी पात्रातून, एका लाकडी फळीवर बसून रुग्णालयात। मोखाडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार। मोखाडा तालुक्यातील कुर्लोद येथील शेड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा या गावातील रहिवासी असणाऱ्या ग्रामस्थांना पिंजाळ नदीवर येण्यासाठी पूल नसल्याने पावसाळ्यातील 4 महिने अशा प्रकारे दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। हे रोजचे विदायक दृश्य मन हेलावून टाकणारे आहे। शेड्याचा पाड्यातील सुलेखा लव भागडे या आदिवासी गरोदर महिलेला प्रसूतीसाठी अशा पद्धतीने डोळी बांधून नेले जात आहे। 2 जीव वाचवण्यासाठी इतरही लोकांना आपला जीव धोक्यात घालून पुढील उपचारासाठी नेले जात आहे। या स्वयंसेविका बोलते, रंजना सोनकुपाने, राहणार जांभूळपाडा। ही गरोदर माता आहे सुरेखा लहू भागडे, तिला रात्री 4 वाजेपासून मुक्त्या व्हायला लागले। आम्हाला आता जायला नदीतून रस्ता नाही, त्याच्यामुळं आम्ही आता लाकडावर तिला बांधून ते साईटने नेणार आहोत नदी पार करून दवाखान्यात पोहोचवायचं। सरकार आणि प्रशासन कधी मूलभूत सुविधा करणार आहे? कोणाचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे का? डिलिव्हरी बाय इमर्जन्सी होती, ती नदी खूप भरलेल्या आहे, पण तरीसुद्धा आम्ही तिकडनं तिला त्या किनारे आम्ही सोडलो तिला। आणि इतर पेशंट पण आमच्या गावामध्ये खूप आहेत, कारण कोणी तापाने पडलं आहे, कोणाचे पोटात दुखत आहे, कोणाचे डोकं दुखत आहे, असे आमच्या गावामध्ये जवळपास 10-12 पेशंट आहेत। तर आम्ही पावसाळी काय करायचे, आमच्याकडे डॉक्टर येत नाही, काय नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, पूल नाही, काय नाही, आरोग्याच्या सोयी तर नाहीच, पण शिक्षणाचे जे आमचे 4 पाड्या आहेत तिकडे जवळजवळ लोकसंख्या आमची 350 ते 400 आसपास असणार, तर या आमच्या पाड्यामध्ये जे लहान लहान मुलं आहेत ते शिक्षणापासून 4 महिने वंचित असतात, मास्तर पण येत नाही आणि ते मुलांना कोणी शिकवत पण नाही। तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही आता स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, भारत देश हा स्वातंत्र्याचा महोत्सव बनवतो, पण इथं आमचा आजपर्यंत विकास झालेला नाही, रस्त्याचा जाऊ द्या, इतर सोयी पण आमच्याकडे काहीच नाही। तर आम्ही इथं आमचे असे कितीतरी पेशंट आम्ही पाण्यातून म्हणजे इमर्जन्सी असताना कितीतरी पेशंट आमचे गेले, तर सरकारने लवकरच आमच्याकडे काळजी करून आमचा जो पुलाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावा। हे सरकार 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत आहे, परंतु मुंबईपासून अवघ्या 100 किमी असणाऱ्या मोखाडा तालुक्यातील आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे। त्याचप्रमाणे कुर्लोद या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक वर्षांपासून मंजूर असून आजपर्यंत प्रशासनाने आरोग्य केंद्र उभारले नाही, अशा झोपा काढणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। भारत महासत्ता बनून पाहत आहे हे फक्त बोलणे सोपे आहे, परंतु देश अजून खूप मागे आहे हेच अशा परिस्थितीत वारंवार अधोरेखित होत आहे। मोठाचे कामाला येऊन मोठाला मोठाला पाठा करतात, तुमच्या येंदा येंदा लगेच लगेच पूल बांधून देऊ, पूल बांधायचा पत्ता नाही, प्रत्येक 5 वर्ष नाही अजून झाला का, अजून 5 वर्ष नाही, लोकांना गरीब लोकांच्या डोळ्यात धुऊ टाकायची, मतदान मागून घ्यायचा आहे ते आहेच, तर किती आहे ते आहेच।